हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील दिगंबर गुंगे या अवलियाने मोकाट सुटलेल्या गायी, जखमी आजारी पोरक्या झालेल्या आणि भुकेने व्याकुळ होऊन भरकटलेल्या कुत्र्या मांजरांना चक्क आपल्याजवळ आश्रय दिला. बऱ्याच ठिकाणी महागडी कुत्री मांजरं पाळण्याची हौस अनेकांना असते, मात्र आजारी जखमी भटक्या कुत्र्या मांजरांची अवस्था पाहता ती पाळण्याचा मोह हा क्वचितच होतो. त्यांच्यापासून उद्भवणाऱ्या रोगांबाबतच्या जागृतीमुळे किंवा भीतीमुळे त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत केलं जातं. त्यांना पाळण्याचा प्रयत्न केलाच तर फुकटचे सल्ले देणाऱ्यांची कमी नसते. दिगंबर गुगे हे गेल्या 9 वर्षांपासून भटक्या कुत्र्या प्राण्यांचा सांभाळ करत आहेत, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेत आहेत. नियमित आहाराची देखील देखभाल ते करत आहेत. दिगंबर गुगे हे मूळचे परभणी जिल्ह्यातल्या झरीगावचे रहिवासी. सेनगाव येथील पशुवैद्यकीय कार्यालयात ते डिप्लोमा होल्डर म्हणून काम करतात. शिळे अन्न विकू नका, भाकरीचे तुकडे फेकून देऊ नका, आमच्याकडे द्या, असं आवाहन ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी करत असतात. तर एखादा कुठला सामाजिक धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी उरलेलं अन्न ते आपल्या भटक्या पिल्लांसाठी घेऊन जातात. सेनगाव नगरपंचायतीकडून स्वच्छता दूत म्हणून दिगंबर गुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यातही आलंय. गुंगे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करतात. ते स्वतः पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करत असून त्यांच्याकडून अनेक दिवसांपासून सेनगाव परिसरातील भटक्या कुत्र्यांना आश्रय देण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय. अपघातात जखमी झालेल्या जनावरांच्या उपचारासाठी नेहमीच त्यांची धावपळ पाहायला मिळते. तसेच दारोदारी फिरून शिळा भाकरी जमा करून भटक्या जनावरांची भूक ते भागवतात. त्यामुळे नगरपंचायतीकडून त्यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. 8 ते 10 वर्ष झालं मी माझ्या मित्र परिवाराच्या मदतीने शिदोरी नावाचा हा उपक्रम चालवतो. आम्ही शहरातील विविध ठिकाणची जी हॉटेल असतील किंवा इतर ठिकाणी अन्नदानाचे जे काही कार्यक्रम होतात त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले जे अन्न आहेत आम्ही मित्रांच्या मदतीनं गोळा करतो, स्वच्छ करतो, त्याला वाळवतो 2 दिवस आणि गरजू भटक्या पशूंना ते नेऊन देतो सर्व मित्र परिवाराच्या मदतीने. आणि यदा कदाचित रोडवरती जर भटक्या पशूचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्यांना प्रथम उपचार देण्याचे आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आणि यासाठी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभते असे आमचे आदरणीय डॉक्टर पी आर पाटील, सध्या ते परभणी येथे DHO म्हणून आहेत आणि त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. यामागे हाच आणि स्वच्छ आणि प्रामाणिक उपदेश आहे. शिदोरी हा उपक्रम चालू करण्याच्या मागचा हाच उद्देश की माझा शहर, माझ्या शहरातील पशु किंवा इतर कोणी असेल ते उपाशी राहता कामा नये यामागचा एक स्वच्छ आणि प्रामाणिक हाच प्रयत्न आहे. ज्यावेळेस कुठेही ॲक्सिडेंट होतो त्या ठिकाणी प्रशासनाची ॲम्ब्युलन्स जाते, पण भटक्यापासूनचे जेव्हा ॲक्सिडेंट होतात तर अजून तरी प्रशासनाची अजून कुठली सोय नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व कारेगावातील मित्रमंडळ व सेनगाव शहरातील माझे इतर तरुण मित्रमंडळ म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आणि डॉक्टर पी आर पाटील सध्या ते परभणी येथे TA2 DHO या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त भटक्यापासून आम्ही उपचार देतो. इतर गावातील मंडळी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करते. यामागचा हा स्वच्छ आणि प्रामाणिक हाच उद्देश आहे.